ज्ञानेश्वरी चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. मी सुजाता. या ठिकाणी मी आज तुम्हाला हैदराबादी चिकन बिर्याणी याची रेसिपी दाखवणार आहे. तर चला आता आपण कृतीला सुरुवात करूया. आज या ठिकाणी मी तुम्हाला हैदराबादी चिकन बिर्याणीची रेसिपी दाखवणार आहे. त्याच्यासाठी मी काय काय साहित्य घेतले, आता आपण मिक्सरला हे लावून घेऊया. या ठिकाणी मी पुदिना, कोथिंबीर, लसूण, आलं, दोन मिरच्या, हे सुका मसाला आहे, ह्याच्यामध्ये सुकं खोबरं, लसूण आहे. तर या ठिकाणी मी मिक्सरला आता लावून घेते. या ठिकाणी कांद्याची पेस्ट आहे, लसूण, टोमॅटो प्युरी, पुदिना, आलं हे फूड कलर आहेत, कोथिंबीर. पहिल्या भागात आपण जे साहित्य घेतलं होतं त्याची ही पेस्ट करून घेतलेली आहे. चला आता आपण कृतीला सुरुवात करूया. चिकन बिर्याणीसाठी मी या ठिकाणी 7 ते 8 तास मी हे चिकन मॅरिनेट केलं होतं आणि थोड्याशा तेलामध्ये परतून त्याला 80% शिजवून घेतलेलं आहे. तर चला आता आपण बिर्याणीला सुरुवात करूया. या ठिकाणी आता आपण तांदूळ हे भिजत घातले होते, मी 1-2 तास भिजत घातले होते. तर ते आता आपण पहिले शिजवून घ्यायचे आहेत. त्यासाठी तेल घेतलेलं आहे पातेल्यामध्ये, 4 लवंग, तमालपत्र आणि काळी मिरची घालायची. ग्लास मी पाणी घालते. आता आपण तांदूळ त्याच्यात घालून घेऊया. हे बासमती तांदूळ आहेत. अखंड आहेत, तुकडा बासमती नाही आहे. ह्याचा भात छान होतो. थोडंसं चवीपुरतं मीठ टाकायचं आणि लिंबू एक पिळायचा आणि आता ह्याला शिजून देऊया आपण. तर या ठिकाणी एक पातेलं आपण ठेवलेलं आहे, थोडंसं तेल घातलेलं आहे त्याच्यामध्ये. आता आपण त्याच्यामध्ये थोडासा कांदा घालूया. कांदा चांगला परतून घ्यायचा. तर या ठिकाणी तुम्ही बघा तेल सोडलेलं आहे. आता आपण त्याच्यावर टोमॅटो प्युरी घालूया. त्यानंतर आलं लसूण पेस्ट चांगला हलवून घ्यायचं त्याला. आता बिर्याणी मसाला घालायचा त्याच्यामध्ये. लाल मिरची पावडर आपल्या चवीनुसार. आणि चवीपुरतं मीठ घालायचं. मसाल्याने आता तेल सोडायला सुरुवात केलेली आहे. तर या ठिकाणी आपण जे चिकन आपण जरा शिजवून घेतलं होतं थोडं, ते आता घालून घ्यायचं. आणि हे जे तांदूळ आपण आता 80 ते 90% शिजवून घेतलेलं आहे ते पण घालून घ्यायचं. आपण लेयरवाली बनवते बिर्याणी. त्याच्यामध्ये कलर घालायचा. थोडेसे आपण कांदे चांगले फ्राय करून घेतलेले तेलामध्ये ते घालायचे. काजू बदाम घालायचे, थोडे पुदिना घालायचा, थोडी कोथिंबीर. आणि पुन्हा एकदा आपण त्याच्यावरती एक लेअर करणार आहे चिकनची. असं चारी बाजूनं घालून घ्यायचं त्याला. हा राहिलेला जो भात आहे तो पण आपण घालून घेऊया व्यवस्थित.
अशी लेअर काढून घेतल्यानंतर पुन्हा एकदा आपण हा तळलेला कांदा आहे तो व्यवस्थित घालून घ्यायचा. थोडे काजू बदाम घालून घ्यायचे. आणि कोथिंबीर घालून घ्यायची थोडी. आणि पुदिना घालून घ्यायचा. आणि हा जो कलर आहे दुसरा आपण फूड कलर तो घालून घ्यायचा आता. आणि थोडासा ऑरेंज कलर घालायचा म्हणजे कलरफुल बिर्याणी आपली दिसते. आणि आता साईडनं तूप घालून घ्यायचं. आणि या ठिकाणी असं कसुरी मेथी घ्यायची आणि हातानंच त्याला असं घालून घ्यायचं. चव अतिशय छान लागते. आता आपण याला परात ठेवूया जेणेकरून वाफ बाहेर जायला नाही पाहिजे. आणि त्याच्यामध्ये आता हा तांब्या भरलेला आहे. हे पाणी गरम झाले की आपली बिर्याणी तयार झाली असं समजायचं. या ठिकाणी आता आपली बिर्याणी झालेली असणार आहे 100%, कारण इथं गरम पाणी झालेलं आहे वरचं. तर या ठिकाणी पाहू शकता किती छान बिर्याणी झालेली आहे. त्याला आता आपण दम मारून घेऊया. या ठिकाणी एक पंती अशी ठेवायची. आणि या ठिकाणी आता हा कोळसा आहे तो इथं ठेवायचा. आणि प्लेट घालून एक 5 मिनटं तसंच ठेवायचं. आपली आता बिर्याणी रेडी झालेली आहे. बाउलमध्ये आता सर्व्ह करूया. या ठिकाणी आपली हैदराबादी चिकन बिर्याणी तयार झालेली आहे. तुम्ही पण नक्की ट्राय करा. आणि माझी ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.